नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अकरावी आर्ट्स कॉमर्स अर्थशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक एक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना गरजा गरजांची वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत अर्थशास्त्र अर्थशास्त्राच्या शाखा अर्थशास्त्र हे पूर्वी एकमेव होतं एकच होतं परंतु रॅग्नर फ्रिश यांना त्यामध्ये काही फरक आढळून आला त्या अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की याची आपण विभागणी करू शकतो तर त्यांनी त्याची विभागणी दोन अर्थशास्त्रांमध्ये केली एकोणीसशे तेहतीस साली हे दोन विभाग किंवा दोन शाखा त्यांनी जगासमोर ठेवल्या पहिली अर्थशास्त्र आहे सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरे अर्थशास्त्र आहे स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र जे एकच होते त्याचे दोन विभाग सर रॅग्नर फ्रीश यांनी एकोणीसशे तेहतीस साली आपल्याला आपल्यासमोर मांडले सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला जातो तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या किंवा मोठ्या गटाच्या किंवा एखाद्या विशिष्ट समूहाच्या त्या गोष्टींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो अर्थशास्त्राच्या शाखांमधली पहिली शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म म्हणजे तर लहान लाहन। लहानात लहान घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो म्हणजे एखादे कुटुंब असेल तर त्या कुटुंबाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे त्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे त्याचबरोबर ती व्यक्ती आपल्या मिळालेल्या उत्पन्नातून आपला कुटुंबाचा दैनंदिन खर्च कसा भागवते या सर्व आर्थिक गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी आपण या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो का उदाहरणार्थ कामगार आहेत अनेक कामगारांचा अभ्यास करण्याऐवजी फक्त एकच कामगार घेऊन त्याच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो एखादी संस्था आहे एखादा उद्योग आहे म्हणजे अनेक संस्थांचा अनेक उद्योगांचा अभ्यास करण्याऐवजी फक्त एकाच फर्मचा एकाच संस्थेचा एकाच उद्योगाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि त्यातून ते कशा प्रकारचे आर्थिक व्यवहार घडवतात करतात याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो थोडक्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये फक्त वैयक्तिक घटक अनेक घटकांचा अभ्यास न करता फक्त एकाच घटकाचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची केनेत बोल्डिंग यांनी एक व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किमती वेतन उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय तर त्यांच्या या व्याख्येमध्ये सुद्धा एखादीच गोष्ट अभ्यासासाठी त्यांनी घेतलेली आहे पहिली दिलेली आहे विशिष्ट उत्पादन संस्था म्हणजे अनेक उत्पादन संस्थांचा अभ्यास न करता फक्त एकच विशिष्ट उत्पादन संस्था घ्यायची आहे आणि तिच्या आर्थिक व्यवहारांचा आर्थिक वर्तन म्हटलेला आहे शब्द त्यांनी वापरलाय त्या वर्तनाचा अभ्यास आपल्याला या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर आहे विशिष्ट कुटुंब म्हणजे अनेक कुटुंबांचा अभ्यास करण्याऐवजी फक्त एकाच कुटुंबाचा अभ्यास या ठिकाणी त्यांच्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये करता येतो वैयक्तिक किमती म्हणजे अनेक विक्रेते असतात परंतु प्रत्येक विक्रेता हा एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत ठेवतो मग परंतु त्या सगळ्या विक्रेत्यांच्या वेगवेगळ्या किमतींचा अभ्यास यामध्ये केला जात नाही तर फक्त एकच विक्रेता घ्यायचा आहे आणि तो त्या वस्तूची किंमत कशी ठेवतो याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे त्याचबद्दल केनेत बोर्डिंग यांनी हे आपल्याला सांगितले वेतनाच्या बाबतीत तसंच आहे अनेक कामगारांचं वेतन बघण्या पाहण्यापेक्षा एकाच कामगाराच्या वेतनाचा अभ्यास करा उत्पन्नही तसंच आहे वैयक्तिक उद्योग विशिष्ट वस्तू म्हणजे थोडक्यात काय की छोटासाच घटक यामध्ये अभ्यासासाठी घ्यायचा आहे हे सुद्धा केनेत बोर्डिंग यांनी त्यांच्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वि जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये आपणास सांगितलेले आहे पुढील पॉइंट आहे आपला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आपल्याला अभ्यासासाठी त्यांनी पुस्तकामध्ये एकूण आठ संकल्पना आपल्याला दिलेल्या आहेत तर या क्रमाक्रमाने आपण या संकल्पना अभ्यासणार आहोत पहिली आहे गरजा दुसरी वस्तू आणि सेवा तीन उपयोगिता चार मूल्य पाच संपत्ती सहा वैयक्तिक उत्पन्न सात वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न आणि आठवी आहे आर्थिक क्रिया या सूक्ष्मलक्षीय अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत या पॉईंटमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण फक्त गरजा आणि गरजांची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत त्या पुढील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित मूलभूत संकल्पना अभ्यासणार आहोत तर अर्थशास्त्राची पहिली संकल्पना आहे गरजा तर गरज ही आपल्याला सर्वांनाच असते मग गरज म्हणजे नेमकं तरी काय असं म्हणायला गेलं तर आपल्याला थोडस सा सांगणं कठीण होतं परंतु एखादी गोष्ट आपली इच्छा असेल किंवा आपली आवश्यकता असेल ती जेव्हा आपली पूर्ण होते तर ज्यामुळे ती पूर्ण होते तर त्यालाच आपण गरज असे म्हणू शकतो म्हणजेच थोडक्यात एखादी गरज पूर्ण होते किंवा त्या गरज मिळाल्यामुळे किंवा त्या वस्तू किंवा सेवा मिळाल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये मनामध्ये समाधानाची भावना त्या ठिकाणी काय होते निर्माण होते समाधानाची भावना निर्माण झाली म्हणजेच त्या ठिकाणी ती गरज होती हा असे आपणास म्हणता येईल मोजक्या शब्दांमध्ये गरज या शब्दाची व्याख्या सांगणे जरी कठीण असले तरी सुद्धा अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मानवी गरजा वाढण्याची मुख्य दोन कारणे आहेत एक नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे अनेक नवनवीन गोष्टी बाजारामध्ये येतात आपण त्या लगेच नवीन आलेल्या गोष्टींची मागणी करत असतो मग आपले ड्रेस असतील पोशाख असतील मोबाईल असेल तर नवीन फीचरचा मोबाईल घेण्याची इच्छा आपली असते तर थोडक्यात काय की नवीन शोध लागला की ती आपली इच्छा निर्माण होते आणि आपण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो म्हणजेच ती आपली थोडक्यात गरज पण आहे आणि म्हणून आपण बघतो की आज चांगल्या फीचर असलेला मोबाईल्स असेल तर आपण अनेक प्रकारचे व्हिडिओज त्यामध्ये त्यावर पाहू शकतो दुसरी आहे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ म्हणजे मानवी गरजा का वाढल्यात तर त्याचं दुसरं कारण आहे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ बरोबर आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गरजा पूर्ण करायच्या असतात आणि त्या कर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असते आणि त्यामुळे आपोआपच लोकसंख्येत वाढ झाल्या झाल्यामुळे गरजांची सुद्धा मागणी आपल्याला वाढलेली काय होते तर दिसून येते तर ही आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना गरजा आता आपण पाहणार आहोत या मूलभूत संकल्पना गरजा यांची वैशिष्ट्ये तर पहिलं वैशिष्ट्य आहे अमर्यादित गरजा तर आपल्या सर्व आपण स्वतःचा जरी विचार केला तरी आपल्याला सुद्धा अनेक गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात हे माझ्याकडे नाहीये ते माझ्याकडे नाहीये ते मला हवंय म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला अनेक गोष्टींची गरज आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो त्यातील काही गरजा आपल्या पूर्ण होतात तर काही गरजा या उशिराने पूर्ण होतात तर काही गरजा या पूर्णच होत नाही तर ह्या अशा अनेक प्रकारच्या गरजा आहेत त्यामुळं गरजा या अनंत आहेत अमर्यादित आहेत त्याचबरोबर एक गरज पूर्ण झाली की त्या ठिकाणी आपोआपच दुसरी गरज निर्माण होते म्हणजे अशा गरजांचा आपण गरजा पूर्ण करत चाललो की गरजा न न संपणाऱ्या आहेत आप असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते कारण एक एक गरज पूर्ण केली की पुढची गरज निर्माण होते त्या ती पूर्ण केली की तिसरी गरज तर ह्या गरजा न संपणाऱ्या आहेत आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे गरजांचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की त्या गरजा कशा आहेत अमर्यादित आहेत मग या गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात एकच गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पु पुन्हा निर्माण होते गरजा सातत्याने निर्माण होतात तर काही गरजा या प्रसंगानुरूप निर्माण होत असतात गरजांचं दुसरं वैशिष्ट्य आहे गरजा या पुनरुद्भवी असतात पुनरुद्भवी म्हणजेच त्या पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात म्हणजे काल आपण जेवण केले होते मग आपल्याला संध्याकाळी सुद्धा परत भूक लागते दुसऱ्या दिवशी सकाळी पण लागते संध्याकाळी लागते म्हणजे एकदा जेवण केल्यानंतर आपल्याला परत जेवणाची गरज राहत नाही असं होत नाही थोडक्यात काय की आपल्याला आपण दररोज काम करतो कष्ट करतो आपली एनर्जी खर्च होते पुन्हा परत आपल्याला ती एनर्जी भरून काढण्यासाठी जेवण करणे आवश्यक असते म्हणजे थोडक्यात ही गरज आहे आणि ती पुन्हा पुन्हा निर्माण होतच राहणार आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ती गरज कधीही संपणार नाही थोडक्यात काय तर गरजा या पुनरुद्भवी असतात त्या पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात जश अनेक प्रसंग आले त्या प्रसंगानुसार सुद्धा निर्माण होतात आज आपण बघतोय की आज आपण आपण ऑनलाईन शिकतोय तर आपल्याला मोबाईलची गरज आहे कम्प्युटरची गरज आहे लॅपटॉपची टॅबची विविध या इलेक्ट्रॉनिक साधनांची गरज आपल्याला वाढलेली दिसून येते त्याचबरोबर आपल्याला नेटपॅक असलेला रिचार्ज मारावा लागतो ला तर ही प्रसंगानुरूप निर्माण झालेली काय आहे गरज आहे आणि ह्या गरजा प्रसंगानुसार सुद्धा निर्माण होतात आणि त्या पुन्हा पुन्हा सुद्धा निर्माण होत असतात तर हे आहे गरजांचं दुसरं वैशिष्ट्य गरजा या पुनर्उद्भवी असतात गरजांचं तिसरं वैशिष्ट्य आहे गरजा वयानुसार बदलतात तर हे आपण आता आपण आता अकरावीला आलेले आहात आतापर्यंत सुद्धा आपलं जसं आपण इयत्ता वरची चढत गेलो पास होत गेलात तुम्ही प्रत्येक इयत्तेमध्ये आपली गरज वयानुसार बदललेली आपल्याला दिसून येते वेगवेगळ्या पाचवीला गेले सहावीला गेले त्यानुसार तुम्ही मागणी वस्तूंची सेवांची करायला लागलात सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी प्रत्येक इयत्तेनुसार तुमची गरज त्या ठिकाणी बदललेली आपल्याला काय होते दिसून येते आणि म्हणून म्हटले की गरजा आणि त्यांचे समाधान हे वयो मानाप्रमाणे वयो वयानुसार हे बदलत असते सोबतच्या चित्राचे तुम्ही निरीक्षण करा यामध्ये आपल्याला अ ब क असे तीन चित्र दाखविलेले आहेत पहिल्या अ चित्रामध्ये एक छोटासा बालक छोटासा मुलगा त्या ठिकाणी त्याची खेळणी घेऊन बसलेला आहे आणि ती त्याची त्या ठिकाणी त्या गरज आहे तो इतर गोष्टींची कोणत्याही प्रकारची मागणी करणार नाही त्याला खिळखुळा त्याच्या हातामध्ये दिसत आहे इकडे उजव्या हाताला लाल रंगाचा बॉल दिसत आहे डाव्या बाजूला त्याच्या बॉक्स आहेत काहीतरी खेळणीचे तर अशी त्याची गरज आहे, आहे। तो ती पूर्ण करताना आपल्याला दिसत आहे ब चित्रामध्ये पहा व्यक्तीची गरज बदललेली आहे व्यक्ती मोठा झालेला आहे जबाबदार झालेला आहे त्याची कौटुंबिक जबाबदारी वाढलेली आहे आणि त्याला उत्पन्न मिळवण्याची गरज आहे प्रवास करून तो दुसऱ्या कामाच्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी म्हणून त्याला मोटरसायकलची गरज आहे आज तो कुळकुळा किंवा बॉल मागणार नाही तर त्या ठिकाणी त्याला उत्पन्न कमविणे कुटुंब चालवणे ही जबाबदारी त्याच्यावर पडलेली आहे आणि म्हणून त्याला प्रवास करण्यासाठी काय हवी आहे मोटरसायकल हवी आहे म्हणजे वय बदललं परिस्थिती बदलली प्रसंग बदलला की लगेच वस्तूची मागणी काय होते बदलते त्यानंतर क चित्रामध्ये पहा चित्रामध्ये एक आजी आपल्याला पुस्तकाचे वाचन करताना दिसत आहे ह्या आजींना वाचनाची खूप आवड आहे हे आपल्याला लक्षात येते त्याचबरोबर त्यांना चष्माही लागलेला आहे वयोमानानुसारही चष्मा लागलेला आहे लागत असतो त्यानुसार त्यांनीही तो लावलेला आहे परंतु त्यांनी वाचनाची आवड जोपासलेली आहे तर या चित्रातून तुम्ही हीही लक्षात घ्या की तुम्ही सुद्धा तुमच्याकडील पुस्तकांची क्रमिक पुस्तके तसेच इतर आवांतर पुस्तकांची सुद्धा वाचन तुम्ही केले पाहिजे आता बघा या आजींना आता फार मोठे काही काम होत नसेल जड काम ते करू शकत नसेल तर हलके फुलके घरातले काम करून उरलेला वेळ ते वाचनासाठी आपल्याला देताना दिसत आहे तर थोडक्यात व्यक्ती वयानुसार या ठिकाणी तीन आपल्याला दाखवलेल्या आहेत छोटा बालक मध्यम एक तरुण व्यक्ती दाखवलेला आहे नंतर एक व, रुद्ध स्त्री या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे की प्रत्येक व्यक्तीची गरज ही वयानुसार बदललेली आपल्याला या चित्रातून दिसून येते आणि म्हणजेच गरजांचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे की गरजा या वयानुसार बदलत असतात आपण पाहत आहोत गरजांचं चौथं वैशिष्ट्य गरजा लिंग भेदानुसार बदलतात तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही वेगवेगळ्या वस्तूंची सेवांची गरज असते काही गरजा या दोघांच्याही सारख्याच असतात कॉमन असतात आणि त्या नुसार त्या गरजांची मागणी ते करत असतात सोबतच्या चित्रामध्ये आपल्याला एक जंटल वुमन त्या ठिकाणी दाखविलेली आहे आणि ती तिच्या नुसार पोशाख हावभाव केश रचना या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येत आहे त्याचबरोबर दुसऱ्या चित्रामध्ये एक जंटलमॅन दाखविण्यात आलेला आहे अतिशय छानपैकी तो एका सोफ्याच्या चेअर्स मध्ये आपल्याला बसलेला दिसतोय त्याचबरोबर त्याचा पोशाख कडे तुम्ही लक्ष द्या अतिशय जंटलमॅन म्हटलं की सर्व काही सूट बूट टाय वगैरे या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात त्याचबरोबर तो आपल्याला वर्तमानपत्र वाचत असताना दिसत आहेत मी मुद्दामच हे चित्र घेतलेलं आहे की आपण सुद्धा वर्तमानपत्रांचा वाचन या ठिकाणी करणे आवश्यक आहे कारण जंटलमॅन किंवा सभ्य जे व्यक्ती असतात हे वाचन वाढवत असतात बौद्धिक क्षमता आपली वाढवत असतात तर थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की गरजा या लिंगभेदानुसार बदलत असतात हे सोबतच्या चित्रावरून मी अधिकच स्पष्ट करून सांगितले आहे गरजांचे पुढील वैशिष्ट्य आहे पाचवे गरजा पसंती क्रमानुसार बदलतात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये बहीण भाऊ आजी आजोबा नाही का काका आत्या का, का, या अशा अनेक व्यक्ती आई वडील आई बाबा आपल्या कुटुंबामध्ये राहत असतात आणि हे प्रत्येक व्यक्तींचं आप जर जा, आपण जर घरातल्याच व्यक्तींचं निरीक्षण केलं तरीसुद्धा आपल्याला त्यांच्या पसंती वेगवेगळ्या आप असलेल्या आपल्याला दिसून येतात सर्वांच्याच पसंती यासारख्या नसतात काहींना काही आवडत असते तर काहींना काही आवडत नसते म्हणजे आपल्याच एकाच कुटुंबातील व्यक्ती असतील तरीसुद्धा पसंती मात्र त्यांची वेगळी असते पसंतीचे क्रमही वेगवेगळे असतात आणि म्हणून म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती ह्या आपल्या पसंतीनुसार त्या ठिकाणी गरजांचे क्रम लावत असतो काहींना असं वाटतं की नाही नाही मला पोशाख नवीन ड्रेस पाहिजे आहे तर ते ड्रेसला जास्त महत्त्व देणारे असतील तर ते पहिल्यांदा आपल्याकडे आलेले पैशाचा उपयोग हो, ड्रेस घेण्यासाठी करतील आणि पुस्तक वह्या घेण्यासाठी दुसरा क्रमांक देतील परंतु काही म्हणतील नाही ड्रेस आपल्याकडे सध्या आहे आपल्याला पुस्तकं आणि वह्यांची गरज आहे तर आपण वह्या आणि पुस्तके खरेदी करणे आवश्यक आहे तर तो, तो त्या ठिकाणी त्याला त्या गरजेला प्राधान्य देईल आणि वही आणि पुस्तकांसाठी पैसे खर्च करेल नंतर पैसे आल्यास पुढच्या आलेल्या पैशातून तो त्याला ड्रेस किंवा पोशाख खरेदी करेल थोडक्यात व्यक्तिपरत्वे या गरजा ज्याचे क्रम जे आहेत ते काय होत असतात बदलत असतात प्रत्येक व्यक्ती आपल्या सवयी आवडी निवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो तर हे होते आपल्या गरजांचे पाचवे वैशिष्ट्य गरजा पसंती क्रमानुसार बदलत असतात गरजांचं सहावं वैशिष्ट्य आहे गरजा हवामानानुसार बदलतात तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्वसाधारणपणे आपण तीन ऋतू मोठे मानतो उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि या ऋतूनुसार त्या ठिकाणी आपल्या गरजा या बदलत असतात सोबतच्या चित्राचे आपण आता निरीक्षण करूया तर डा आपल्या चित्रातील डाव्या बाजूला सुरुवातीला आपल्याला उन्हाळा किंवा जूनमध्ये शाळा सुरू झालेली आहे आणि एक आई छोट्या तिच्या मुलीला घेऊन शाळेत चाललेली आहे तर या चित्रामध्ये उन्हाळा आहे आणि जून महिना आहे आणि पावसाळा सुरू होण्याची चिन्ह आहेत तर अशा हे वातावरण आहे त्यामुळं हवामान कोरडं आहे कुठेही चिखल नाही पाऊस नाही पाणी नाही आणि म्हणून नॉर्मल अवस्थेमध्ये त्या युनि आपल्या पोषकामध्ये आपल्याला शाळेत जाताना दोघीजणी दिसत आहेत त्याचबरोबर आता उन्हाळा संपून लगेच पावसाळा सुरू होतो म्हणून मधल्या चित्रामध्ये पहा की त्या ठिकाणी पाऊस आपल्याला दाखवलेला आहे आईने पाऊस आला म्हणून छत्रीचा वापर केलेला आहे तर मुलीसाठी रेनकोट तिने घेऊन दिलेला आहे आणि अशा प्रकारे ती मुलगी रेनकोट घालून शाळेला चाललेली आपल्याला दिसून येते म्हणजे हवामानानुसार या ठिकाणी आपल्याला गरज बदललेली आहे उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तर आपल्याला छत्रीची गरज भासते रेनकोटची गरज भासते पावसाळ्यापासून पाण्यापासून सुरक्षित राहू अशा प्रकारच्या वस्तूंची गरज आपल्याला पावसाळ्यामध्ये भासते म्हणजेच हवामानानुसार आपली गरज काय झालेली आहे बदललेली आहे हे आपणास दिसून येते तर तिसऱ्या चित्राचं निरीक्षण करून पहा की आता आपल्याला पावसाळा संपलेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आलेला आहे आणि आपल्याला तिथे झाडांची पानं सुद्धा त्या ठिकाणी थोडीशी गळालेली आपल्याला दिसून येत आहेत आणि इथे थंडीचं प्रमाण वाढलेले आपल्याला या चित्रानुसार आपल्याला दिसून येते तर थंडी सुरू झाल्यामुळे आता छत्री आणि रेनकोट गायब झालेला आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला डोक्याला चांगल्या प्रकारची उबदार अशी उलंची किंवा कॉटनची त्या ठिकाणी टोपी कॅप आपल्याला आलेली दिसत आहे त्याचबरोबर दोघींनीही स्वेटर आपल्याला घातलेला दिसत आहे तर ही सर्व आहे थंडी हिवाळा सुरू झाल्याची लक्षणे आहेत तर हवामान बदललं की आपापच गरजा बदलतात ह्या तिन्ही चित्रांवरून आपल्याला अधिकच स्पष्ट झालेलं असेल तर गरजा या हवामानानुसार बदलत असतात तर हे आहे आपलं गरजांचं साहव वैशिष्ट्य गरजांचं पुढील वैशिष्ट्य आहे गरजा संस्कृतीनुसार बदलतात आपल्याला माहीत आहे जगात अनेक देश आहेत अनेक देशांमध्ये अनेक संस्कृती आहेत आपला भारत देश आहे भारतात अनेक राज्य आहेत प्रत्येक राज्यानुसार सुद्धा संस्कृती वेगवेगळी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार सुद्धा संस्कृती वेगळी आहे तालुक्यानुसार संस्कृती वेगळी आहे प्रत्येक गावानुसार सुद्धा गावातील अनेक व्यक्ती आपल्या भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि या प्रत्येक जाती धर्मानुसार वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यांच्या संस्कृती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात एकमेकांना एकमेकांच्या सणांना सर्व लोक त्या ठिकाणी बोलवत असतात आणि एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतात उत्सवामध्ये सहभागी होतात आणि सर्वजण आनंद लुटत असतात तर ही संस्कृती आहे ते तर संस्कृतीनुसार आपल्याला गरजा बदलत असतात जशी संस्कृती असेल तशाप्रमाणे आपण त्या त्या वस्तूंची मागणी करतो सोबत आम्ही चार पाच चित्र या संस्कृतीबद्दलची तुम्हाला दाखवलेली आहे तर पहिल्या चित्रामध्ये डावीकडून पहिलं चित्र जे आहे वरचे की त्या ठिकाणी एका भारतीय राज्यातील नृत्य प्रकार त्या ठिकाणी दाखवलेला आहे तर नृत्य प्रकार करत असताना त्यांना विविध वस्तूंची डेकोरेशन मांडणी असेल मेकअप असेल अनेक वस्तूंची गरज त्या ठिकाणी भा भासत आहे तर गरजा या संस्कृतीनुसार बदलतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला संस्कृतीनुसार गरजा बदललेल्या काय होत आहेत दिसून येत आहे त्याच्या खाली दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला सुद्धा विविध प्रकारची फळे प्राणी मंदिरे याबद्दलच चित्र या ठिकाणी आहे तिसऱ्याही चित्रामध्ये त्याचप्रकारे अं मी दाखवलेलं आहे विविध आपण जाती धर्माचे लोक भारतामध्ये राहतात त्यामुळं याही चित्रामध्ये मंदिर मस्जिद चर्च त्या ठिकाणी दाखवलेला आहे विविध प्राणी दाखवलेले आहेत झाडं दाखवलेली आहेत तर अशी ही भारतीय आपली संस्कृती आहे तिसऱ्या बदामाच्या आकाराच्या चित्रामध्ये सुद्धा अगदी त्याचप्रमाणे परत पुन्हा दाखवण्यात आलेलं आहे तर ही आहे आपली भारतीय संस्कृती आणि जे पाचवंची चित्र आहे खाली कोपऱ्यात शेवटी तर हे आहे एक आ, मला वाटतं कोरियन चित्र मी घेतलेलं आहे तर या कोरियामधील एक नृत्य नृत्य प्रकार आहे तर तिथे सुद्धा बघा आता भारतीय नृत्य प्रकार आणि एक विदेशी नृत्य प्रकार त्या ठिकाणी मला दिसत आहे वे, वेगवेगळ्या त्यांची वस्तू मेकअपची साधने आपल्याला या चित्रामधून दिसून येत आहे थोडक्यात काय संस्कृती बदलली की वस्तूंची मागणी सेवांची मागणी बदलते आणि म्हणून म्हटलेलं आहे की गरजांचं हे जे सातवं वैशिष्ट्य आहे की गरजा या संस्कृतीनुसार काय होत असतात बदलत असतात त्याचबरोबर व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार त्या ठिकाणी सुद्धा या संस्कृतीमध्ये बदल होतो आणि संस्कृतीनुसार गरजा बदलत असतात विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला आहे की अर्थशास्त्राच्या शाखा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना तर या संकल्पना आठ संकल्पना आहेत त्यातली आपण पहिली संकल्पना बघितली आहे गरजा गरजांची वैशिष्ट्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गरजांचे वर्गीकरण आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत इतर दोनपासून आठपर्यंतच्या मूलभूत संकल्पना त्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ